पुढची बातमी पाहूयात. मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीमध्ये वाढ होती आहे. तसंच मुंबईकरही यामध्ये हैराण झालेले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सुशांत सावंत, सध्या आपल्या सोबत आहे. सुशांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये जो अपुरा पाणी पुरवठा आहे त्यावरून मुंबईकर नाराज आहे. मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली होती आणि हा मुद्दा जो आहे तो आज विधानसभेत देखील गाजला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी खऱ्या अर्थाने हा मुद्दा विधानसभेत चर्चेला आणला आणि त्यानंतर भाजपचे असतील, इतर पक्षाचे असतील, मुंबईतले आमदार जे आहेत त्यांनी देखील या प्रश्नी आपलं मत मांडलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि याबाबत जे आहे ते येत्या शुक्रवारी मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर बैठक बोलावलेली आहे. आज जर आपण बघितलं असेल तर आशिष शेलार यांनी सुरुवातीला म्हणताना वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्र खारदांडा असेल, गजर बांध असेल, वांद्रे परिसरातील इतर भागात जे आहे ते पाणी पुरवठ्याचे सातत्याने तक्रारी येत आहेत आणि त्याचीच आठवण त्यांनी आज विधानसभेत करून दिली आणि त्यानंतर अध्यक्षांनी जी आहे ती बैठक शुक्रवारी बोलवलेली आहे. धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.